हेलो फ्रेंड्स, वेलकम टू चैनल अर्चना स्पेशल डिजाइनिंग। आज हम बहुत ही इंपॉर्टेंट टॉपिक सीखने वाला है, दैट इज़ द आइडेंटिफिकेशन ऑफ टेक्सटाइल फैब्रिक्स। जी हाँ, कपड़े के बहुत सारे प्रकार होते हैं, तो उनको हम प्रैक्टिकली सीखने वाले हैं कि कौन से कपड़े को क्या कहा जाता है, उसे कैसे पहचानना है। सो द आइडेंटिफिकेशन इज़ वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ फैशन डिजाइनिंग। सो लेट्स स्टार्ट आइडेंटिफिकेशन ऑफ फैब्रिक्स। ओके, सो हे जे आहे पॉलिस्टर, दिस इज पॉलिस्टर। पॉलिस्टर कपड़ा कसा ओळखायचा आहे की ह्याच्यामध्ये मेनली कितीही क्रश केलं, क्रम्बल केलं तर रिंकल्स जास्त येत नाही। त्यानंतर हे फार लाईटवेट कपडा असतो। अजून आपण ह्याला जर बघितलं की आवाज याचा फार स्लिपरी आवाज येतो, ठीक आहे, पटकन स्मूथ असतं हे, कारण की ह्याच्यामध्ये प्लास्टिक कंटेंट असतं, त्यामुळे काय होतं ना, आपण जेव्हा असं लवकर ते स्मूथ असतं, त्यामुळे आपण आवाज त्याचा येतो। आणि त्यानंतर काय की कॉटन जसं क्रश होतं किंवा रिंकल्स येतात कॉटनवर, सुरकुत्या येतात, तसं याला येत नाही। सो दिस इज द पॉलिस्टर। ओके, हे पॉलिस्टर जे आहे ना, त्याचा यान्सवरून सुद्धा आपल्याला ओळखता येतं बघा, की यान्स जेव्हा त्याचे काढतो आपण किंवा धागे जे आहेत त्याच्यामध्ये ना एक जरा शाईन असते, चमक असते। कधी कधी पॉलिस्टर कॉटन म्हणून पण विकलं जातं, पण जर धागे शाईन होत असतील, चमकत असतील आणि कपड्याला रिंकल्स येत नसेल, तर समजायचं की ते पॉलिस्टर आहे। ओके, सो दिस इज द पॉलिस्टर।